नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आवळा कँडी। आपण पाहू शकता ही आवळा कँडी अगदी सॉफ्ट झालेली आहे। आपण अगदी हाताने देखील याला दुरू शकतो। ही सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी मी इथे काही ट्रिक्स शेअर करणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रथम आपण इथे 1 किलो आवळे घेतलेले आहेत, ते आपण 2 दिवस फ्रीजरमध्ये ठेवलेले होते, कॅरीबॅगमध्ये घालून आपण फ्रीजरमध्ये ठेवलेले होते। आता आपण 2 दिवसानंतर आपण हे फ्रीजरमधून बाहेर काढलेले आहेत। आवळा या पद्धतीने टणक झालेला आपल्याला दिसेल। आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत। बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहोत। गरम पाणी घातल्यामुळे आपला आवळा जो आहे त्याचा कडकपणा जाईल आणि तो थोडासा लूज पडायला मदत होईल, त्यामुळे आपल्याला आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करायला मदत होईल। आपण हे सगळे आवळे गरम पाण्यामध्ये आता घातलेले आहेत आणि गरम पाण्यात घातल्यामुळे आपले आवळे मस्त सॉफ्ट होतील। आता तुम्ही पाहू शकता आपण इजीली प्रेस करून आवळ्याचं बी बाजूला काढू शकतो आणि त्याच्या पाकळ्या देखील मोकळ्या करू शकतो। ही पद्धत वापरल्यामुळे आपण ज्यावेळी पाकळ्या मोकळ्या करतो त्यावेळी आवळ्याचं वरचं साल देखील निघतं आणि त्याच्यामुळे आपण याला जे साखरेत मुरवणार आहोत तर साखरेत मुरवण्यासाठी आपल्याला हा आवळा सोपा पडतो आणि चवीला देखील तो छान लागतो। या पद्धतीने तुम्ही जर कँडी केली तर ती वर्षभर टिकते आणि किलो किलोने आवळे तुम्ही खाऊ शकता, इतकी ती चवदार लागते। आता हे सर्व रेडी आहे। आपण आता इथे एक कंटेनर घेतलेला आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला आपण साखर घातलेली आहे, एक लेयर साखरेचा आणि एक लेयर आपण आवळ्याचा घातलेला आहे। या पद्धतीने केल्यामुळे आवळा उघडा पडत नाही आणि तो खराब होत नाही। साधारण 1 किलो आवळ्याला आपण 1 किलो साखर वापरलेली आहे। याला आता आपण याच पद्धतीने 3 दिवस ठेवणार आहोत, परंतु 3 दिवस ठेवल्यानंतर प्रत्येक दिवशी आपण याला काढून वरखाली करणार आहोत, ज्यामुळे आवळा वरचा जो आहे तो खराब होणार नाही। 3 दिवसानंतर आता आपण हे साखरेचं सिरप चाळणीच्या साह्याने काढून घेणार आहोत। हे जे साखरेचं सिरप आपण खालच्या बाजूला जमा होतं याचा सरबतासारखा वापर करून घेऊ शकतो। आवळा आहारात घेतल्यामुळे केस आणि त्वचा ही खूप छान होते। सी व्हिटॅमिन याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल असतं। या पाकळ्या आता आपण 2 दिवस उन्हामध्ये सुकून घेणार आहोत। याला आपल्याला अगदीच कडक वाळवायचं नाही आहे, फक्त थोडंसं आपल्या हाताला ते सिरप चिकटणार नाही इतपतच ते घ्यायचं आहे। आता या पाकळ्या आपल्या सुकलेल्या आहेत। आपण याला पिठी साखर थोडीशी लावलेली आहे आणि याला मिक्स करून घेत आहोत आणि तुम्ही पाहू शकता आपली आवळा कँडी ही रेडी आहे। या पद्धतीने तुम्ही जर आवळा कँडी तयार करून ठेवली तर वर्षभर ती स्टोअर करू शकता, चवीला देखील अगदी उत्तम लागते। तेव्हा नक्की ट्राय करून पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। मराठी कट्टा किचन, थँक्यू व्हेरी मच।